नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी तुम्ही न्यूजपेपर, तुमचे शालेय ग्रुप्स, सर्व शिक्षक या सर्वांकडून ब्रिज कोर्स बद्दल माहिती मिळवलेलीच आहे। हा सेतू अभ्यासक्रम जो आहे तर तो आपल्याला एससीईआरटी महाराष्ट्राकडून आपल्याला मिळालेला आहे। मागच्या वर्षी कोरोनामुळे जे अभ्यासात तुम्हाला ऑनलाइन अभ्यास शिकत असताना जर काही कन्सेप्ट शिकायचे राहिले असतील तर त्यांची उजळणी व्हावी या हेतूने अतिशय सुंदर अभ्यासक्रम सर्व विषयांचा तयार करण्यात आलेला आहे। परंतु माझ्याकडे विषय आहे विज्ञान, आणि हा विज्ञान हा सेमी माध्यमाचा मला शिकवायचा आहे, आणि तो शिकवत असताना मला इंग्लिश भाषेचा उपयोग करावा लागतो। परंतु अनलकीली आपल्याला सर्व विषयांचं मटेरियल एससीईआरटी कडून मिळालेलं आहे, परंतु इंग्लिश मधून सायन्स हे अवेलेबल नाहीये, त्यामुळे आपण मराठी ही जी पीडीएफ आहे तर ती तुम्ही प्रिंट करून घ्यायची, आणि त्यावर मी तुम्हाला या सराव चाचण्या प्रत्येक वर्कशीट जी आहे तर त्या वर्कशीट खाली एक एक सराव चाचणी दिलेली आहे, तर ती सराव चाचणी सोडवत असताना तुम्हाला त्या वर्कशीटचं वाचन करायचं आहे, आणि मी ट्रान्सलेट करून वेळोवेळी तुम्हाला त्या वर्कशीट्स पण पाठवलेल्याच आहेत, आणि त्या विविध पाठांवर आधारित काही व्हिडिओज सुद्धा म्हणजे पूर्ण 6वीच्या सर्व पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत माझे सर्व व्हिडिओज हे यूट्यूबवर डिजिटल कन्सेप्ट ऑफ सायन्स या चॅनलवर अवेलेबल आहेत। त्याची मी लिंक प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच, आणि मी या सर्व चाचण्या ज्या आहेत तर त्या ट्रान्सलेट करून तुम्हाला पाठवलेल्या आहेत। तुम्हाला एक करायचं आहे, समजा आता हा प्रश्न आहे तर मराठीतून जरी प्रश्न असेल या पीडीएफ मध्ये तर मी त्यावर त्याखाली तुम्हाला इंग्लिश मधून प्रश्न ट्रान्सलेट करून दिलेला आहे, आणि खाली ही जी जागा आहे तर त्या स्पेस मध्ये तुम्हाला उत्तर लिहायची आहे परंतु इंग्लिश मधून, कारण वी आर द स्टुडंट्स ऑफ सेम इंग्लिश, आणि तुम्ही मागच्या वर्षी पण इंग्लिश मधून शिकलेले आहात तर तुम्हाला ही उत्तर इंग्लिश मधून लिहायची आहेत। आता आज आहे 15 जुलै, आपण पाहिलेलं आहे की दर 15 दिवसांनी एक चाचणी होणार आहे, मग आज ही पहिली चाचणी आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की ही सोडवायची कशी। आता तुम्हाला या पीडीएफ वर इयत्ता 7वीचं मी या ठिकाणी ब्रिज कोर्स आणि ती टेस्ट कशी असेल याबद्दल मी माहिती देत आहे, तर याचा फोटोही मी तुम्हाला पाठवणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। पहा या ठिकाणी ही जी चाचणी आहे तर त्या चाचणीमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी उत्तर लिहिण्यासाठी जागा पण आहे। प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत ते उजव्या बाजूला दिलेले आहेत, आणि एकूण 15 गुणांची ही चाचणी आहे। तर या टेस्टमध्ये मराठीतून प्रश्न आहेत परंतु मी तुम्हाला इथे इंग्लिश मधून ट्रान्सलेट करून ते प्रश्न दिलेले आहेत, तसेच गुगल डॉक्युमेंट्स वर मी संपूर्ण ट्रान्सलेटेड पेपर तयार केलेला आहे, तोही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देते। आणि आता आपण एक एक प्रश्नाचं डिटेल मध्ये विवरण पाहूया। पहिला प्रश्न आहे, आमचे उपयोग काय आहेत, व्हॉट आर अवर युजेस। अतिशय सोपा आहे, पहा पहिला प्रश्न आहे, त्याच्यातला उपप्रश्न माती, दॅट मीन्स सॉइल। जर तुम्ही तुमच्या परिसरात पाहिलं की आपल्याकडे सॉइल पासून बनलेल्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत, मग त्यांना तुम्हाला इंग्लिश मध्ये मेन्शन करायचं आहे की विच थिंग्स आर मेड फ्रॉम सॉइल, व्हॉट आर द युजेस ऑफ सॉइल। देन सेकंड इज, इन मराठी इट इज लाकूड, दॅट मीन्स वूड। देर आर सो मेनी युजेस ऑफ वूड अँड दॅट यू हॅव टू राईट इन इंग्लिश इन दिस गिवन स्पेस। Then remember one thing, you have to write this test on this print also, as well as you have to write it on ruling paper so that you can submit it to us whenever it is asked to be submitted. Then तुम्हाला ruling paper वर ही चाचणी पुन्हा सोडवायची आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये,
आणि इंग्लिश मध्ये फक्त आणि ती आम्ही सांगू त्या दिवशी आनंद द्यायची आहे. दुसरा प्रश्न आहे क्लासिफाय इनटू नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर्स. मराठीतून आहे मानव निर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती या गटात विभागणी करून लिही. आता काही कंसामध्ये काही डिझास्टर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यांना क्लासिफाय करायचं आहे इनटू नॅचरल एज वेल एज मॅनमेड डिझास्टर्स. मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. पहिला आहे पहा मोटार अपघात, कार ऍक्सिडेंट, भूकंप, अर्थक्वेक, वादळ, स्टॉर्म्स, बॉम्बस्फोट, बॉम्ब एक्सप्लोजन, महापूर, फ्लड, युद्ध, वार, सुनामी अँड वनवा, फॉरेस्ट फायर. सी यू कॅन अंडरस्टँड विच इज नॅचरल वन अँड विच इज मॅनमेड. ओनली यू हॅव टू राईट देम इन दिस स्पेस. थर्ड क्वेश्चन इज सांगा मी कोणाशी जोडी लावू, विथ होम शुड आय पेअर, दॅट मीन्स मॅच द पेअर्स. देर आर टू सेक्शन्स ए अँड बी अँड यू हॅव टू राईट द आन्सर्स इन द सेंटर कॉलम. ऑर यू कॅन राईट इन फ्रंट ऑफ द ए कॉलम, यू कॅन राईट द आन्सर ऑफ दॅट. फर्स्ट वन इज उभयचर, दॅट मीन्स अँफिबियन्स. सेकंड बाष्प, वॉटर वेपर. थर्ड सूक्ष्मजीव, मायक्रोब्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. दीज आर द पॉइंट्स इन ए सेक्शन. नाव वी विल सी बी सेक्शन, बी कॉलम. फर्स्ट वन इज चेतना क्षमता, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. सेकंड मृदा निर्मिती, सॉइल फॉर्मेशन. कोण मदत करतं सॉइल फॉर्मेशनसाठी ते लिहायचं आहे. थर्ड पाऊस, रेन. हाऊ डज रेन फॉल, विथ बिकॉज ऑफ विच थिंग, दॅट इज गिव्हन इन द ए कॉलम. देन फोर्थ वन इज बेडूक, फ्रॉग. फ्रॉग इट लिव्स ऑन लँड एज वेल एज इन वॉटर, दॅट्स वाय इन विच कॅटेगरी इट इज इन्क्लुडेड दॅट यू हॅव टू मेन्शन इन द आन्सर. पहा आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. फोर्थ क्वेश्चन इज खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते लिही. पहा इन इंग्लिश इट इज ट्रान्सलेटेड लाईक दिस, व्हॉट विल हॅपन इफ फॉलोइंग सबस्टन्सेस आर हीटेड. सी देर आर टू पिक्चर्स इन युअर ओरिजिनल पीडीएफ, यू कॅन सी देम इन कलर्ड फॉर्म. सी दिस इज पिक्चर ऑफ नॅफ्थलिन बॉल्स, डांबर गोळी, अँड दिस इज द पिक्चर ऑफ कॅम्फर. कॅम्फर मीन्स कापूर. व्हॉट हॅपन्स वेन यू बर्न कॅम्फर, वेन कॅम्फर अँड नॅफ्थलिन बॉल्स इफ दे आर हीटेड, व्हॉट हॅपन्स? दे गेट कन्व्हर्टेड इन टू सॉलिड टू गॅस डायरेक्टली, not into liquid, and this happens in case of this two things, and that you have to write properly in this space. That means they undergo which process? Sublimation. Question number 5. Amchat vegra kon, find the odd man out. The first is amba, vad, harbara, tar. That means mango, banyan, Bengal gram and palm tree. See, you have to use one criteria, whether they are trees, whether they are herbs, whether they are shrubs, and with the help of that criteria, you have to find the odd man out. Second is copper, gold, iron, wood. तांबे, सोने, लोह, लाकूड. क्लासिफाय देम ऑन द क्रायटेरिया ऑफ मेटल्स एज वेल एज नॉन मेटल्स. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट फर्स्ट एड विल यू डू इफ युअर फ्रेंड हॅज मायनर बर्न्स. तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते थोडक्यात लिहायचे आहेत. प्रश्न 7 आहे वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पान हे भाग त्यावर दाखवा. दॅट मीन्स ड्रॉ अ डायग्राम ऑफ अ प्लांट
and show its roots, stem, as well as leaf on the plant. Okay? Thank you.